नमस्कार गुड इव्हनिंग यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस व पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मॅसेज करा या नंबरवरती तुमचा वर्ग टाका त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल आणि नवदेवाला जे विद्यार्थी ॲप डाउनलोड केले नसतील त्यांनी डाउनलोड करा यावरती पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका संच त्या ठिकाणी आलेल्या आहेत तुम्हाला तो पाहिजे असेल तर त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवदेवाला हे ॲप डाउनलोड व त्यामध्ये जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता चला या ठिकाणी आपण आपोजिट वर्ड्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द मग आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे जसं की एबल अनेबल करेक्ट इनकरेक्ट आता अशा प्रकारे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात तर मग एबलचा विरुद्धार्थी शब्द सांगा अनेबल करेक्टचा विरुद्धार्थी करेक्ट म्हणजे बरोबर इनकरेक्ट म्हणजे चुकीचा अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अशा प्रकारचे असतात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पुस्तकातील समजा किंवा आता मी बरेच विरु विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत तुम्ही आणखी नवीन शोधून विरुद्धार्थी शब्दाचा पा शब्द साठा तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पाठांतर असणं महत्त्वाचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या चला ऑपोजिट वर्ड्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा कोण म्हणजे जिंकणे आणि लॉस्ट म्हणजे हरणे ॲड म्हणजे मिळवणे आणि मिळवणे म्हणजेच अधिक करणे आणि सब्ट्रॅक्ट म्हणजे वजा करणे अशा प्रकारे तुम्ही विरुद्ध आरती शब्द आपण पाहत आहोत पुढचा हे पहा वर्ड्स पहा आपला ओपन म्हणजे उघडणे आणि क्लोज म्हणजेच बंद करणे लिहून घेत चला सोबत सोबत मिनिमम म्हणजे कमीत कमी आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त काइंड आणि काइंड म्हणजे दयाळू आणि क्रूल म्हणजे क्रूर रेग्युलर म्हणजे नियमित इनरेग्युलर म्हणजे अनियमित यानंतर पहा फितफुल आणि अनफितफुल फितफुल म्हणजे विश्वासू आणि अनफितफुल म्हणजे अविश्वासू बहुतांशी वेळेस पहा जे विरुद्धार्थी शब्द आहेत त्याला आय एन एन किंवा यू यन अशा प्रकारचा प्रत्यय लागतो किंवा यू यस अशा प्रकारे त्याला लागत असत चला यू एन किंवा एन अशा प्रकारे त्याला सुरुवातीला विरोधाती फितफुल आहे फितफुल या शब्दाला अनफितफुल यू एन असा प्रत्यय लागतो आता रेगुलर आहे तर इन रेग्युलर इन रेगुलर आय एन इन असा प्रत्ये या ठिकाणी सुरुवातीला लागतो अशाच प्रकारे विरुद्धार्थी शब्द बरेच असतात काही वेगळे पण असतात चला यानंतर नेक्स्ट आपला वर्ड्स विरुद्धार्थी ऑपोजिट वर्ड्स पहा एवरी बडी आणि नोबडी मग एवढी बडी म्हणजे प्रत्येकजण आणि नो बडी म्हणजे सांगा बरं काय मग कोणीही नाही एवरी बडी म्हणजे प्रत्येकजण आणि नो बडी म्हणजे कोणीही नाही यानंतर आपला नेक्स्ट वर्ड आहे ऑपोजिट्स न्यू म्हणजे नवीन आणि ओल्ड म्हणजे जुना न्यू नवीन ओल्ड जुना लाँग म्हणजे लांब आणि शॉर्ट म्हणजे अरुंद किंवा बुटका असं असं पण म्हणतो अरुंद किंवा छोटा बुटका द ट्रू म्हणजे खरे आणि फॉल्स म्हणजे खोटे ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य सत्य असत्य खरे खोटे क्लेवर म्हणजे हुशार क्लेवर म्हणजे हुशार आणि स्टुपीड म्हणजे मूर्ख गो म्हणजे त्याने कम म्हणजे येणे आपोजिट वर्ड्स पाहता होत आपण स्लो म्हणजे हळू आणि फास्ट म्हणजे जलद किंवा वेगाने गुड म्हणजे चांगला आणि बॅड म्हणजे वाईट टेक म्हणजे के ई टेक म्हणजे घेणे आणि घेऊ म्हणजे देणे टेक म्हणजे घेणे देणे घेण्याच्या विरुद्ध देणे यानंतर पुढचा ऑपोजिट वर्ड्स पहा विद्यार्थी मित्रांनो सोबत सोबत लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट केल्यानंतर पाठ करायला सुद्धा सोपं जाईल आता कॉल म्हणजे बोलावणे कॉल म्हणजे बोलावणे आणि सेंड म्हणजे पाठविणे रेस रेस म्हणजे उंचावणे आणि लोअर म्हणजेच खालावणे पास म्हणजे पास होणे आणि फेल म्हणजे ना पास पास फेल पासच्या विरुद्ध फेल तर पहा टॉप म्हणजे वर आणि बॉटम म्हणजे तळ म्हणजेच खालचा भाग टॉप म्हणजे वरचा भाग आणि टोक जो टोकदा आहे वरचा भाग आणि बॉटम म्हणजे खालचा भाग किंवा टॉप म्हणजे वर आणि बॉटम म्हणजे तळ असं सुद्धा आपण म्हणू शकतो शार्प आणि ब्लंट शार्प म्हणजे तीक्ष्ण किंवा टोकदार अस आणि ब्लंट म्हणजे बोथट तीक्ष्ण नसलेला अग्री अग्री म्हणजे सहमत आणि डिस अग्री म्हणजे असहमत आता फूल म्हणजे भरलेला फूलच्या विरुद्ध काय आहे हाफ म्हणजे अर्धा इष्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम पूर्वच्या विरुद्ध पश्चिम अप डाऊन अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली राईट म्हणजे बरोबर राईट म्हणजे उजवा राईट म्हणजे बरोबरसुद्धा होता आणि राईट म्हणजे उजवा लेफ्ट म्हणजे डावा डावा उजवा ले, राईट लेफ्ट हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कलर कलरफुल कलरफुल म्हणजे रंगीत आणि कलरलेस म्हणजे रंगहीन रंगहीन कलरफुल कलरलेस कलरफुलच्या विरुद्ध कलरलेस स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे आणि यंड म्हणजेच शेवट स्टार्टच्या विरुद्ध काय येईल मग यंड क्राय म्हणजे रडणे आणि लाफ म्हणजे हसणे क्राय ऑपोजिट लाफ शार्प शार्प म्हणजे टोकदार आणि ब्लंट म्हणजे काय आहे बोथट आपण या ठिकाणी रायमिंग वर्ड्स पाहिलेला आहे यावर आधारित आपण क्वेश्चन पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत क्वेश्चन प्रश्न प्रकार या ठिकाणी आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहोत तरी तु तुम्ही जर रोज करत चला आणि यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल आणि नवदेवाला हे ॲप डाउनलोड केल्यानंतर यावरती कोर्सचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातात बरं का त्यासाठी सुद्धा तुम्ही याचं नवदेवाला ह्या ॲपचा भरपूर फायदा घ्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा चला या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद